नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा एप्रिल पगाराबाबत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला असून कर्मचाऱ्यांसाठी ही गोड बातमी आज जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कशा प्रकारचे हे तीन मोठे निर्णय आज घेण्यात आलेले आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपणास सी आय मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा तसेच अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ साठी टोटल सपोर्ट या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय आहेत निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्याच्या पगाराबाबत कशाप्रकारे ही गोड बातमी आज जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कशा प्रकारचे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे तीन मोठे निर्णय आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा पहिला निर्णय राज्य शासनाच्या कार्यालयांमधील उपस्थिती वीस एप्रिलपासून सध्याच्या पाच टक्क्यावरून किमान वाढवण्यावर सामान्य प्रशासन विभाग विचार करीत असून याबाबत येत्या एक दोन दिवसामध्ये आदेश जाहीर होईल असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे सध्याच्या लॉकडाऊनमध्ये सरकारी कार्यालयांमधील उपस्थिती केवळ पाच टक्के इतकीच आहे त्यामुळे प्रशासन जवळपास ठप्प झाले आहे केंद्र सरकारने बुधवारी जो आदेश काढला त्यात केंद्र व राज्य सरकारी कार्यालयांमध्ये तेहतीस टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असावीत असेच सहसचिव व त्यांच्यावरील पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती असावी असे म्हटलेले आहे या आदेशाचा आधार घेऊन राज्य शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती ही वीस एप्रिलपासून वाढवली जाईल असेही सूत्रांनी सांगितले याचबरोबर दुसरा निर्णय पहा राज्य शासनानेही लॉकडाऊन तीन मेपर्यंत वाढवला केंद्र सरकारच्या आदेशानुसार महाराष्ट्रातही लॉकडाऊनची मर्यादा तीन मेपर्यंत वाढवण्यात आली आहे राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी यासंबंधीचा आदेश राज्य सरकारने आधी तीस एप्रिल पर्यंत लॉकडाऊनची मर्यादा वाढवली होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा मंगळवारी केली केंद्र सरकारने तसे आदेशही काढले त्या धर्तीवर राज्य शासनाने सुद्धा बुधवारी आदेश काढला त्यानंतर बघा एप्रिल महिन्याच्या पगाराबाबत हा कशा प्रकारचा तिसरा निर्णय आहे बघा मार्चच्या पहिल्या टप्प्यातील पगार देणे सुरू झाले आहे वर्ग अ आणि वर्ग ब अधिकाऱ्यांना पन्नास टक्के तर वर्ग क कर्मचाऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पगार देण्यात येणार आहे मात्र मंदी आणि कोरोनामुळं शासनाचे चाळीस हजार कोटींचे महसुली उत्पन्न कमी झाले आहे चालू वित्तीय वर्षाच्या पहिल्या महिन्यातील उत्पन्नाला जबर फटका बसेल असा अंदाज आहे एप्रिलचा पगार देताना सरकारला कसरत करावी लागणार आहे पगार आणि पेन्शन पोटी दर महिन्याला बारा हजार कोटी रुपयांची तजवीज शासनाला करावी लागते त्यामुळे कर्ज काढण्याची वेळ सरकारवर येऊ शकते अशा परिस्थितीत एप्रिलचा पगार देखील दोन टप्प्यात देण्याचा प्रस्ताव शासनाकडून येऊ शकतो असे राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते गदी कुलथे यांनी सांगितले आहे तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्याचा पगार हा होणार हे निश्चित झालेले आहे